नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभेला पंकजा मुंढे या भाजपच्या उमेदवार होत्या. ओबीसी मराठा वाद महाराष्ट्रात सुरू आहे आणि जरांगे यांचा फायदा आघाडी सरकारला झाला हे लोकसभेच्या निकालावरून आपल्याला दिसून आलं. शरद पवारांनी पंकजा मुंढे यांच्या विरोधात मराठा कार्ड खेळत बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं होतं. जो स्वतःच्या पोरीला निवडून आणू शकत नाही तो खासदार काय होणार या अजितदादांच्या वाक्याचा देखील दुष्परिणाम झाला. आणि मराठा मतं तर आधीच मुंडेंच्या विरोधात होती आणि त्यामुळं पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता मनोज जरांगे पाटील यांचं टार्गेट धनंजय मुंडे आहे, कारण काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी SP सांगून तिथली परवानगी रद्द केली. तरीही मी सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणारच. बीडच्या पालकमंत्र्यांना असा जातीयवाद शोभत नाही अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेआधी केली होती. मनोज जरांगे पाटील असंही म्हणाले होते की मला त्या दोन्ही बहीण भावाला सांगायचं आहे की तुम्हाला आमचा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या, आम्ही देखील जीव द्यायला तयार आहोत, परंतु आम्ही मागे हटणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही. बीडमध्ये मराठा तरुणांना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी दखल घ्यावी. त्या मुलांच्या अंगावर तलवारीचे घाव करण्यात आलेले आहेत आणि त्यांना आई बहिणीवरून शिवीगाळ झाली आहे. मी पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी. राजकारणी मंडळी या प्रकरणी काहीच करणार नाहीत, कारण त्यांच्यावरचं संकट दूर झालं की ते असेच वागतात. परंतु आता मराठा समाज स्वस्त बसणार नाही. मराठा समाज आता एक झाला आहे आणि मला त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की बीडला येऊन दाखव. त्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की तुमच्या नेत्यांना देखील महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा. मी त्यांची गुंडगिरी सहन करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील बीडमध्ये आपल्या होणाऱ्या शांतता रॅलीच्या आधी म्हटले होते. आता एकीकडे धनंजय मुंढे मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर आहेतच, शिवाय धनंजय मुंढे शरद पवारांच्या देखील टार्गेटवर आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार मराठा कार्ड खेळणार असल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवार यांच्या भेटीला आलेत. राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे आणि ते तुतारी हाती घेणार अशी चर्चा आहे. धनंजय मुंडेंची लायकी काढत मी त्यांच्याबद्दल बोललो तर त्यांना फिरणं अवघड होईल असं विधान पवारांनी सुरुवातीला केलं होतं. आता मुंडेंच्या विरोधात मराठा कार्ड खेळून शरद पवार पंकजा मुंडेंप्रमाणेच धनंजय मुंडेंचा देखील बळी घेऊ शकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2019 निवडणुकीनुसार परळी विधानसभेचे एकूण जे मतदार आहेत ते जवळपास 3,08,259 एवढे आहेत. त्यामध्ये मुस्लिम समाज जवळपास 38,000, SC मतदार जवळपास 50,000, ST मतदार जवळपास 3100 आणि या तिघांची टोटल जर केली तर ती जवळपास 91,000 एवढी भरते. उर्वरित जे मतं आहेत 2,16,000 यापैकी अर्धे मराठा आणि अर्धे OBC असे जरी गृहीत धरले तर मुस्लिम SC आणि ST समाज निर्णायक भूमिकेत राहतो. मुस्लिम आणि SC समाज जर पवारांच्या उमेदवाराच्या बाजूने गेला तर या ठिकाणी आरामात धनंजय मुंडे यांची शीट पडू शकते. त्यामुळं मराठा कार्ड खेळून आणि जातीय समीकरणं जुळून शरद पवार धनंजय मुंडेंचा गेम करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं विधानसभेला महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.